मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अवकाळीचा हवामान खात्याचा अंदाज आहे, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर पावसासंदर्भातल्या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तसंच एपीएमसीमधील दाना मार्केट परत सुरू करण्याचे सरकारकडून व्यापारी आणि माथाडी युनियनला आदेश देण्यात आलेत। लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत गेल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये यासाठी सरकारकडून खबरदारी बाळगली जाते आणि या संदर्भातली सविस्तर बातमी आपल्याला बुलेटिनमध्ये पाहायची आहे। तर इकडे आजपासून अनेक जिल्ह्यात मास्क सक्तीचं होणार आहे, अन्यथा दंड वसुली करू असा इशारा प्रशासनानं दिलाय, त्यामुळे या बातमीवरही आपली नजर असेल। आणि पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आदेश दिले, त्यामुळे आजपासून सर्व मंत्री पुन्हा कामाला सुरुवात करणार आहेत। या बातमीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत।